राष्ट्रीय छात्र सेनेचं एक कॅम्प खोडदमध्ये सुरू आहे आणि ही सगळी मुलं या कॅम्पच्या निमित्ताने या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल किंवा इतर कामं असतील ते करण्यासाठी आपण जो पाहू शकतोय या बाजूला ही सगळी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत आणि या बाजूला सगळे गावकरी आहेत. आपल्याला माहिती आहे भारताच्या स्वच्छता मोहिमेमध्ये या योजनेचं किंवा ह्या कन्सेप्टचं खूप काही महत्त्व आहे. NSS असेल किंवा NCC असेल या दोन्ही छात्रसेना खूप मोठं काम करत असतात आणि याच निमित्ताने आपण खोडदमध्ये आहोत, ज्या ठिकाणी हे सगळं स्वच्छतेचं काम सुरू आहे. हे विद्यार्थी आहेत, नेमकं कॉलेज कोणतं आहे आणि काय नेमकं त्यांनी ह्या 3-4 दिवसामध्ये केलं हे आपण ते विचारणार आहोत. ताई मला सांग नेमकं तुम्ही तुमच्या कॉलेजचं नाव काय आणि काय मोहीम तुम्ही हाती घेतली आहे? नमस्कार, मी प्राजक्ता कैलास थोरात. माझे कॉलेजचं नाव दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान शाखा निमगाव सावा. आम्ही 15 तारखेला कॅम्पसाठी NSS कॅम्पसाठी इथं आलो आहोत. खरं म्हणजे मला भीती वाटली होती की इथं आल्यावरती आमची राहण्याची व खाण्याची सोय कशी होईल, पण खोडदगाव असं गाव आहे की जिथे एवढा मोठा बॉन्ड झाला की फॅमिली बॉन्ड आहे की खाण्यापिण्याची सोयपासनं तर राहणेमान राहायची सोय त्यांनी व्यवस्थित प्रकारे केली, त्यांचं धन्यवाद म्हणते. खरं तर ही सगळी कामं करत असताना काही विद्यार्थ्यांना मी अजून विचारणार आहे, तुम्ही काय सांगाल, कसा अनुभव होता, तुमच्यात कोणी सांगू शकेल? हां, आपण हिला विचारूया, काय सांगशील, काय अनुभव होता हे काम करताना? आपण घरी तर सगळंच काम करत असतो पण कॅम्पमध्ये आल्यानंतर एक वेगळा अनुभव असतो. सर, इथं आलो आम्ही, असं सगळं न्यू होतं, काय काम करायची आवड होती घरापाशी, पण इथं न्यू फ्रेंडसोबत काम करायला खूप भारी वाटलं आणि त्यात ग्रामस्थ पण आमच्या मदतीला होती काम करणार. ग्रामस्थांनी सुद्धा या कामात मदत केलेली आहे, आपण शिक्षकांना सुद्धा विचारणार आहोत. मॅडम, तुम्ही सुद्धा किती वर्षापासून अशा कॅम्पमध्ये सहभागी होत आहे आणि या मुलांचा आणि गावकऱ्यांचा कसा प्रतिसाद होता, नेमकी कामं काय केली तुम्ही या ठिकाणी? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित दिलीप वळसे पाटील महाविद्यालय निमगाव सावा. खरं सांगायचं म्हटलं तर जागतिक महामारी कोरोनाच्या दरम्यान गेले 2 वर्ष हा कॅम्प झालेला नाही, पण विद्यापीठाने परवानगी दिली आणि विद्यापीठाच्या सगळ्या नियमांचं आम्ही काटेकोरपणे पालन केलं. तसंच आमच्या कॉलेजने जी नियमावली आम्हाला आखून दिली होती त्या नियमांचं आम्ही अगदी काटेकोरपणे पालन करून आम्ही हा कॅम्प केलेला आहे. गेले 15 तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाच्या प्रसंगी श्री कुंडलिक शेठ गायक हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच माझ्या गडाच्या वाडीचे ग्रामस्थ अगदी मला घरच्यासारखे, म्हणजे अगदी मी त्यांच्या घरातलीच एक मेंबर झाले इतकं मला त्यांनी मोलाचं सहकार्य केलं. आणि खरं तर कुठल्याही प्रकारची उणीव या ठिकाणी मला जाणवली नाही. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मग नंदू काळे असतील, रवीदादा असतील, भालचंद्र वामन असतील, बाबा डोके असतील, या सर्वच ग्रामस्थ असतील, या सर्वच ग्रामस्थांनी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्वच ग्रामस्थांनी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, मदत केली आहे. सर, तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने हे खोडदकरांचा अनुभव होता, गडाची वाडी ग्रामस्थ या सगळ्यांनी तुम्हाला कशी मदत केली आणि नेमकं हे काम करण्याचा तुम्हाला काय आनंद मिळाला? ह्या ठिकाणी जी कामं केली ती कोणती कामं होती? पहिल्यांदा मी माझं नाव सांगतो, प्राध्यापक आशिष गाडगे सर. मी सर आनंदाने सांगू इच्छितो की मी ह्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी होतो सुरुवातीला, आणि विद्यार्थी दशेत असताना मी NSS मधून घडलो आणि एक प्राध्यापक म्हणून त्याच महाविद्यालयात आज काम करत आहे. मला मनस्वी आनंद त्या ठिकाणी NSSचा असतो की ज्या राष्ट्रीय सेवेयोजनेतून मी त्या ठिकाणी घडलो आणि तोच कॅम्प आज या खोडद आणि गडाचीवाडी या दरम्यान त्या ठिकाणी आलेला आहे. पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत बऱ्याच ग्रामस्थांचा आमचा संवाद त्या ठिकाणी झाला, सहकार्याची त्या ठिकाणी त्यांची भावना आम्हाला दिसून आली आणि काम करत असताना मग नारायणगड जे आहे या नारायणगडाच्या संदर्भाने पायऱ्यांचं काम भविष्यात त्या ठिकाणी करायचं आहे. मग त्यासाठी लागणारा जो काय कच्चा माल आहे हा कच्चा माल गेली 2-3 दिवस आम्ही 4 दिवस आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ते काम करत आहोत आणि आज ग्रामस्थांनी थोडंसं सांगितलं की आपल्या गावातील जे स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीचं स्वच्छतेचं काम आपल्याला हाती घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सकाळी नाश्ता केल्याच्या नंतर 8:30 वाजल्यापासून इथं कार्यरत आहोत. काम सुद्धा तुम्ही केलं, खरं तर स्मशानभूमी गावची ओळख असते कारण अनेक गावामध्ये स्मशानभूमी ह्या खराब असतात, डागडुजी नसते किंवा तिथं घाणीचं साम्राज्य असतं, कारण याच गोष्टीची सगळी या मुलांनी या ठिकाणी स्वच्छता केलेली ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारणार आहोत. मला सांगा कसं तुम्हाला ह्या 4 दिवसामध्ये काय अनुभव आला मुलांचा आणि कशी मदत झाली, हे काही ट्रॅक्टरसुद्धा दिसत आहेत, हे सुद्धा मला वाटतं गावकऱ्यांनी स्वतःहून या ठिकाणी ही स्वच्छता करण्यासाठी गावकऱ्यांचं योगदान कसं होतं नेमकं ह्या उपक्रमामध्ये? नमस्कार, दिलीपरावजी वळसे पाटील कला वाणिज्य विज्ञान विद्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी जे श्रम शिबिर आयोजित केलेलं आहे
ते गडाचेवाडी खोडद ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 15-2 या ठिकाणी आणि 21-2 हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. श्री पांडुरंगजी पवार साहेबांचा फोन आल्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थ खोडदकर आणि गडाचेवाडीकर सर्व एकत्र बसून 5-7 दिवसाचा शेड्यूल जेवणाचा राहण्याचा सर्व लावून घेतला आणि कॉलेजची मुलं आल्यापासून मग संध्याकाळी त्यांची निवासाची सोय प्राथमिक शाळा गडाचेवाडी या ठिकाणी आणि पांडुरंग सभागृहामध्ये काही अशी सोय करून जे काही नारायणगडाच्या ऐतिहासिक दुर्ग नारायणगड आहे त्या नारायणगडाच्या पायऱ्या काही डागडुजीच्या साठी करण्याचं नियोजन ठरलं त्याप्रमाणे सकाळी नाश्ता झाल्यानंतर 3 तास विद्यार्थी त्या ठिकाणी डस्ट घेऊन टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी संकलन करून ठेवलेलं आहे आणि विद्यार्थ्याकडून अतिशय कष्टाचं काम त्या ठिकाणी उत्साहाने झालेलं आहे आणि हे काम करत असताना स्थानिक ग्रामस्थांनी विनामूल्य ट्रॅक्टर सेवा दिलेल्या आहेत. दररोज ट्रॅक्टरमध्ये मुलं एका ट्रॅक्टरमध्ये घेऊन कामाच्या ठिकाणी सर्वांनी जायचं आणि तिथे श्रमदान करायचं. ग्रामस्थांनी तरुण युवकांनी सर्वांनी सहकार्य केलं, विनामूल्य ट्रॅक्टर दिले आणि त्याच्या आधी श्रमदानासाठी JCB आणि सर्व मुरुम वाहतुकीसाठी 7-8 ट्रॅक्टर ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी सर्वांना सहकार्य लाभलेलं. गावकऱ्यांनी सुद्धा या सगळ्या मोहिमेमध्ये मदत केलेली आहे आणि आपण पाहिलं आता काही वेळापूर्वीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा या मुलांचं कौतुक केलंय या ठिकाणी येऊन आणि गावकऱ्यांनीसुद्धा कौतुक केलंय. पुन्हा एकदा मी आपल्याला दाखवतो की हीच ती स्मशानभूमी आहे खोडदची माळीमाळ्यातली. हा सगळा परिसर काही दिवसांपासून या ठिकाणी वृक्षारोपण करून खूप सजवलेलं आहे आणि ह्या बाजूला सुद्धा ही स्मशानभूमी आहे. मागच्या साईडला मी पाहतो आहे हे सगळे गावकरी आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी या स्मशानभूमीच्या डागडुजीमध्ये आणि हिचं सौंदर्य पुन्हा वाढवण्यासाठी कामाला लागलेले आहेत. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना एकदा मी विनंती करणार आहे NSS जे स्लोगन आहे किंवा जो तुमचं क्लॅपिंग आहे हे माझ्या एंड नंतर तुम्ही सगळ्यांनी म्हणू. NSS क्लॅप गो. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.